आयोजन किया है, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगढ़। 50% सिंधुदुर्ग देवगढ़ का ओरिजिनल हापुस आंबा आपको यहाँ पे मिलेगा, जो कि आजकल मिलावट की मार्केट चल रही है पूरी तरह से, कि बाबा कहाँ से, महाराष्ट्र के बाहर से आंबा आता है और यहाँ के स्थानिक जो लोकल महाराष्ट्र के आंबा व्यवसाय को जो तकलीफ होती है, तो कहीं ना कहीं हम लोग उनका मार्केटिंग, उनका प्रमोशन हमारे ये प्लेटफॉर्म से कर रहे हैं। हम लोग सांस्कृतिक कार्यक्रम कर रहे हैं, अबंगवरी पोस्ट है, फिर थ्री मॉन्ग करके एक जी मीडिया का प्रोग्राम है, एक मराठी रैप, एक नया प्रोग्राम हम लोग मुंबईकर के लिए लेके आ रहे हैं। सो यहाँ पे जितने भी मुंबईकर आएंगे, आम खरीदेंगे, आमरस पूरी खाएंगे, नॉनवेज की फिश है, चिकन है, सब कुछ है, उसके साथ स्टेज परफॉर्मेंसेस है, सेलिब्रिटीज आने वाले हैं। इस कार्यक्रम में हमारे राज्य के मुख्यमंत्री सन्माननीय देव एकनाथ जी शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र जी, केंद्रीय मंत्री नारायण राणे जी, लोढ़ा जी, ये सब इस प्रोग्राम में आ रहे हैं। एक तीन दिन में वो अपने अपने तरफ से, वो भी अपने अपने तरफ से प्रमोट कर रहे हैं कि दादरकर, मुंबईकर, इन्होंने प्रोग्राम में आए और आंबा व्यवसाय को सपोर्ट करे। आज सन्माननीय प्रवीण दरेकर जी, प्रसाद लाड जी, नीलेश राणे जी, ये सब पधार रहे हैं, मराठी कलाकार भी आ रहे हैं और ज़्यादातर करके दादरकर और मुंबईकर आप देखेंगे कि अभी से बहुत हलचल चालू है और एक शाम तक 7 बजे तक पूरा ग्राउंड आपको भरा हुआ दिखेगा। हम लोग का समय है 3 दिन के लिए, अभी थोड़े दिन में इसका दिंडी निकल रहा है। आमची ही या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे दिंडी आहे आणि या दिंडीने आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करतो। ओके, यस, नमस्कार, मी सिद्धी ढोके। जसं आपल्याला माहिती आहे की आंबा महोत्सव होतो आहे 12-13-14 तारखेला BMC ग्राउंड शिवाजी पार्क येते, आणि या आंबा महोत्सवचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथून शेतकऱ्यांकडून येणारा आंबा डिरेक्टली आपल्याला मिळणार आहे, म्हणजे इथे मध्ये कोणताही व्यापारी नाही आहे, आणि हे उत्तम दरात उत्तम दर्जाचं फळ जर चाखायचं असेल तर आंबा महोत्सवला नक्कीच भेट द्या। फक्त आंबाच नाही तर आंब्यापासून बनलेली असंख्य उत्पादनं इथे चाखता येणार आहेत, शिवाय वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेतच, आणि तीनही दिवस वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत। जसे की पहिल्या दिवशी या महोत्सवाची सुरुवात होती आहे आम्रदिंडीनी। आम्रदिंडी हा पहिलाच असा कॉन्सेप्ट आहे जेव्हा आंब्याला पालखीत बसवून त्यांची दिंडी काढली जाते आणि बाप्पाचं दर्शन घेऊन खास कोकणी शैलीतलं गाराणं घातलं जाणार आहे, आणि बाप्पाकडे हे तिन्ही दिवस महोत्सव चांगला पार पडावा यासाठी मागणी करणार आहोत आपण बाप्पाकडे। आपल्याकडे तिन्ही दिवस खूप छान छान मनोरंजक कार्यक्रम आहेत। महिलांसाठी पाककला स्पर्धा आहे ज्यात स्पेशली आंब्यापासून बनलेल्या वस्तू बनवायच्या आहेत। त्यानंतर तिसऱ्या दिवशी विशेष म्हणजे उखाणा स्पर्धा आहे। या उखाणा स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की ह्या उखाणा देखील आंबा हा शब्द घेऊनच केलेला असला पाहिजे, म्हणजे जसं उखाण्यात नवऱ्याचं नाव महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं आंब्याचं नाव त्याच्यात आहे। मुंबईकरांना आवाहन करेन, जसं काही कोकणात मे महिना लागला की सगळे चाकरमानी पहिलं कोकणाकडे पळतात, पण आता आपल्याला माहिती आहे सुट्ट्या मिळत नाहीत, जरी मुलांच्या शाळेला लागल्या असल्या तरी ऑफिसला मिळत नाहीत, तर इथे विक्रांत आचरेकरांनी अख्खं कोकणच तुमच्यासाठी आणून ठेवलं आहे आणि 12-13-14 तारखेला BMC ग्राउंडमध्ये संपूर्ण कोकण तुमच्यासाठी अवतरणार आहेत। कोकणातले शेतकरी येत आहेत आपल्या भेटीला त्यांच्या घरचे, त्यांचे ताजे आंबे घेऊन, तर प्लीज सगळ्यांनी इथे या आणि त्या आंब्यांचा आस्वाद घ्या। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon.